चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता सातवी त्यातला आपण आज पहिला चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन. अतिशय सोपं चॅप्टर आहे. सर्वांनी ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन साठी आकृत्या काढण्याचं सर्व साहित्य, कंपास मधील पट्टी, पेन्सिल, कंपास, सर्व खोडरबर, कोण मापक, हे सगळं जवळ ठेवा, कारण आपल्याला आज आकृत्या काढायच्या आहेत. आकृत्या माझ्या बरोबरच काढा, तर हा चॅप्टर तुम्हाला अतिशय सोपा वाटेल. आकृत्या मी सांगेल त्या पद्धतीने स्केल सगळं तुम्हाला वापरून दाखवेल, मी कंपास वापरून दाखवेल, स्केल वापरून दाखवेल, डायग्राम्स कशा असतात त्या कळतील. या चॅप्टर मध्ये आपल्याला बेसिक डायग्राम्स म्हणजे परपेंडिक्युलर काढणे, त्यानंतर अँगल बायसेक्टर करणे, त्याच्यानंतर तुम्हाला ट्रायंगल्स काढणे, तर या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासात आणायच्या आहेत. चॅप्टरचं नाव आहे ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. त्यातले काही महत्वाचे पॉइंट पहिले बघून घ्या. पहिला आहे अँगल बायसेक्टर. आकृती बघा. यू सी इन फिगर ऑफ अँगल ए बी सी अलॉंग साइड. आपल्याला ही जी आकृती दिसते याच्यामध्ये अँड अँगल बायसेक्टर डिवाइड अँड अँगल इन टू टू इक्वल पार्ट, म्हणजे याचे दोन इक्वल पार्ट होतील. हा जो आहे आणि हा अँगल काय होईल, दोन इक्वल पार्ट क्रिएट होतील. इज रे बी एम द बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी? तर येस. का? तर जर का तो बायसेक्टर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी ते दोन अँगल सेम आपल्याला दिसायला हवेत. आता अँगल बायसेक्टर कसा काढायचा तुम्हाला आकृती मी सांगतो. आकृत्यानंतर काढा, पहिले तुम्हाला एक बेसिक डायग्राम अँगल बायसेक्टर कसा काढतात तो तुम्हाला दाखवतो मी, लक्ष द्या. स्केलमध्ये पहिलं काय करायचं, पट्टी वापरायची आणि एक अँगल अंदाजे काढायचा. तर मी अँगल घेतो कुठलाही अंदाजे, आता ही पट्टी आहे तुम्हाला माहिती आहे, पट्टीमध्ये झिरो पासून ही रेषा. आता मी सपोज घेतो 8 सेंटीमीटर, हे आपल्याला सेगमेंट घेतला आपण. आता अँगल काढण्यासाठी आपण काय करूया, इथे पट्टीने अँगल एक काढूया. बघा, पहिले आकृती बघून घ्या, नंतर आपल्याला काढायचंच आहे, त्यामुळे फक्त आता तुमचं निरीक्षण हवं मला. नंतर आपण हा एक अँगल तयार केला, याला आपण एखादं नाव देऊया. याला नाव दे आपण ए, याला नाव देऊया बी आणि हा देऊया सी. आता याच्यात कोणता अँगल क्रिएट झाला, अँगल ए बी सी. तर याचा बायसेक्टर कसा काढतात त्याची एक डायग्राम आहे, ती तुम्हाला समजावून सांगतो मी. आता कंपास घ्यायचा, लक्षात घ्या. कंपास घेतल्यानंतर कंपासचा पॉइंट बी वर ठेवायचा आणि अंदाजे माप घ्यायचं, त्यात किती पण घ्या तुमच्या मनाप्रमाणे, पण जास्त पण नको आणि कमी पण नको. आता एखादं माप घेतल्यानंतर ते फिक्स ठेवायचं, मी ते लॉक केलं म्हणजे ते फिक्स ठेवलं बघा. आणि याच्यावरती ज्या रेषा आहेत त्याच्यावरती कंस टाकायचा. बघा, तुम्हाला कंस टाकून दाखवतो. पहिला कंस टाकला हा, त्याच्यानंतर हा जो खालची रेषा आहे ना त्याच्यावर एक कंस टाकायचा. बघा, हा एक कंस टाकायचा इथे. बघा, हे दोन कंस टाकले. आता कंपास उचलायची आणि आपण जे कंस टाकले तिथे न्यायचं आणि समोर तेच माप ठेवायचं. माप बदलायचं नाही, लक्षात ठेवा, माप बदलायचं नाही. ते त्याच्या समोर कंस येतील. आता या पायावरून आपण एक कंस टाकला. बघा, दिसलं तुम्हाला. आणि बी पासून सरळ रेषा, म्हणजे कुठून काढणार, तर बी पासून तो जो पॉइंट आपल्याला भेटलाय कंस, त्या कंसापर्यंत म्हणजे कंसामधून आपल्याला काय करायचंय, तर बायसेक्टर काढायचंय. तर या डायग्रामला म्हणतात अँगल बायसेक्टर. तिने सरळ जोडून घ्यायचं, तर हे दोन अँगल काय होतील, सेम होतील. तर अशा प्रकारे आपल्याला अँगल बायसेक्टरच्या डायग्राम काढायच्या आहेत. अतिशय सोपे आहेत. पहिलं काय घेतला आपण, गिवन अँगल घेतला. अँगल घेण्यासाठी तुम्हाला माहितीये आपण कशाचा वापर करतो, कोण मापक कसा जो दिला असेल तो अँगल तुम्हाला घ्यावा लागेल. कोण मापक घेऊन अँगल घ्यायचा आणि नंतर आपल्याला काय करायचं, तर ए बी सी मधून त्या ठिकाणी बायसेक्टर दाखवायचं आहे. अंदाजे माप घ्यायचं कंपास मध्ये, किती पण घ्या, दोन कंस टाकायचे. नंतर जे आपण कंस टाकले त्याच्यावर समोर येतील, कारण तो बायसेक्टर आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ती रेषा काढली तर ती काय होते, अँगल बायसेक्टर. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहेत, अँगल बायसेक्टर काढायचे आहेत. हा झाला पहिला पॉइंट, याच्यावरती काही गणित आहेत. सेकंड आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. लक्षात ठेवा, हे सर्व पॉइंट आपल्याला गणितांमध्ये सोडवायचे आहेत. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए लाईन सेगमेंट, परपेंडिक्युलर. याच्यात काय असतं,
एका सेगमेंटला मग तो 6 सेंटीमीटर असेल, 4 सेंटीमीटर असेल किंवा 2 असेल काही, तर त्या सेंटीमीटर मध्ये आपल्याला सेगमेंट काढून त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे त्या सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट झाले पाहिजेत. लक्षात घ्या इथे ना याचे 2 इक्वल पार्ट क्रिएट व्हायला पाहिजेत, तर आपण त्याला काय म्हणतो परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता मी तुम्हाला एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून दाखवतो, अतिशय सोपा आहे. याच्यात हा 90 डिग्री क्रिएट होतो, लक्षात घ्या. आपण असं म्हणूया की एक सेगमेंट आपण ए बी काढूया, किती घेऊया सपोज 8 सेंटीमीटर घेऊया, किती घेऊया 8 सेंटीमीटर. बघा आपण आता 8 सेंटीमीटर सेगमेंटला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्याची पद्धत बघूया कशी करायची. सर्वात पहिले कंपास मध्ये स्केल मध्ये म्हणजे पट्टीमध्ये तुम्हाला काय करायचंय, तर आपलं किती ठरलंय 8 सेंटीमीटर, तेवढं काय करायचं आपल्याला मेजरमेंट घ्यायची 8 सेंटीमीटरची. बघा मी आता 8 सेंटीमीटर घेतोय, इथे 0 पासून घ्यायचं, लक्षात ठेवा. बरेच मुलं 1 पासून घेतात. आता आपल्याला पट्टीने 8 सेंटीमीटर पर्यंत काय करायचे स्केल काढायचे. आता हा झाला 8 सेंटीमीटर, त्याला एखादं नाव देऊ सपोज ए, लक्षात घ्या याला नाव दिलं ए आणि याला नाव देऊया बी. आता परपेंडिक्युलर काढण्याची एक पद्धत लक्षात घ्या, हा सेगमेंट पहिले काढून घ्यायचा. हा जो दिला असेल 6 सेंटीमीटर असेल, 5 असेल, 3 असेल, किती असेल पहिला तो काढून घ्यायचा. नंतर कंपासचा वापर करायचा. आता याच्यात एक पॉइंट लक्षात ठेवायचा की आपल्याला तो निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचा आहे, म्हणजे माप घेताना निम्म्यापेक्षा जास्त, किती पण घ्या तुम्ही निम्म्यापेक्षा कमी नाही घ्यायचंय. जर निम्म्यापेक्षा कमी घेतलं तर येणार नाही, निम्म्यापेक्षा जास्त किती पण घेऊ शकता. जे माप घेतं ते तसंच ठेवायचं आणि एक कंस वर टाकायचं, तसेच एक कंस खाली पण येईल, असे 2 कंस टाकून घ्यायचे. बघा ए पासून नंतर हा कंपास उचलायचा आणि कुठे ठेवायचा, बी वरती, आणि बी पासून आपल्याला काय करायचे कंस टाकायचे जसे आपण आधी टाकले तसे. बघा लक्षात घ्या आपल्याला काय करायचे कंस टाकायचे. एक मिनिट, पुन्हा एकदा काढतो. एक मिनिट, आपण काय सांगितलं त्याप्रमाणे 1 सेंटीमीटर आपण घेतला, किती 8 सेंटीमीटर पर्यंत. त्यानंतर आपण काय करायचंय कंपासचा वापर करायचाय. डायरेक्ट आता कंपास वापरतोय मी, इथून अंदाजे माप घ्यायचं किती घ्या. त्यानंतर एकदा लॉक केलं की वरती एक कंस टाकून घ्यायचा, तसेच इकडे पण एक कंस टाकायचा खाली जसा दिलाय तसा. बघा ही आकृती व्यवस्थित काढा. त्यानंतर या बाजूला जायचं, एक कंस इकडे घेतला, एक मिनिट, हा एक कंस इथे टाकला, त्यानंतर वरती एक कंस टाकला, तसंच इकडून एक कंस घ्यावा लागेल आपल्याला. थोडा सेन्सिटिव्ह स्क्रीन असल्यामुळे थोडा आपल्या स्केलमध्ये थोडासा प्रॉब्लेम मध्ये मध्ये आला होता, क्लिअर करू आपण ते. नंतर तुम्हाला काय करायचंय, तर या 2 कंसांना सरळ पट्टीने जोडायचं. आपण आकृत्या काढताना तुम्हाला कळतीलच, आपण आकृत्या काढणारच आहोत त्या, त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला ते डायग्राम काढणं सोपं वाटेल. तर या पद्धतीने आपण काय काढतो परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ एनी सेगमेंट. तर ही पद्धत लक्षात ठेवा, आपल्याला गणितांमध्ये त्या काढायच्या. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा तो आपण बघितला. द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. आपल्याला माहिती आहे की ट्रायंगल मध्ये जर आपण बायसेक्टर्स काढले ट्रायंगलचे, तर त्या ठिकाणी ते कुठे कॉन्करन्स जिथे जिथे टच होतात त्या पॉइंटला आपण काय म्हणतो पॉइंट ऑफ कॉन्करन्स. म्हणजे सपोज ट्रायंगल पी क्यू आर याच्यात, तर त्याचे परपेंडिक्युलर जर बायसेक्टर काढले अँगल बायसेक्टर, तर ते अँगल बायसेक्टर एका पॉइंटला येतात. बघा एक बायसेक्टर हा काढला, बघून घ्या डायग्राम. त्यानंतर एक अँगल बायसेक्टर इथून आहे आणि एक अँगल बायसेक्टर कुठून आहे, लक्षात घ्या ते सगळे बायसेक्टर
हा बायसेक्टर इकडून काढलाय आणि एक बायसेक्टर आहे आर पासून, असे तीन बायसेक्टर येतील. तर हे सर्व तीनही बायसेक्टर त्या ठिकाणी कोणत्या पॉइंटला टच होत आहे, तर या, तर या पॉइंटला आपण काय म्हणतो, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. त्याला काय म्हणायचं, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तुम्हाला त्या आकृत्यांमध्ये काढताना सुद्धा समजतील. आणि याच्या दोन प्रकार आहेत, एक आपल्याला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल घेतला आणि अक्यूट अँगल ट्रायंगल असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही आपण बायसेक्टर्स काढतो, मग परपेंडिक्युलर बायसेक्टर जे असतात, ते जर ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असेल तर तो आउटसाइडला जातो पॉइंट ऑफ कॉन्करन्स ट्रायंगलच्या, बघा. आणि याच्यात तो इनसाइड असतो अक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये, म्हणजे लघुकोन त्रिकोणामध्ये तो काय असतो, इनसाइड येतो कॉन्करन्स. तीन जर परपेंडिक्युलर काढले तर त्यांचे पॉइंट ऑफ कॉन्करन्स हे अक्यूट मध्ये इंटरनल येतात आणि ऑप्टिक्स मध्ये काय होतात, बाहेर जातात. तर ते तुम्ही आकृती काढल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते समजतील. तर आता आपण प्रॅक्टिस सेट पहिला जो आहे त्याच्याकडे वळूया. एक 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 डायग्राम पण काढायचे आहेत आपल्याला, त्यामुळे थोडासा वेळ जाईल, परंतु लक्ष द्या. पहिला आहे, ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ द लेंथ गिवन बिलो. आपल्याला काय करायचंय, पहिले सेगमेंट काढायचे अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स पण काढायचे. किती किती घ्यायचे, 5.3, नंतर 6.7 आणि 3.8. तुम्हाला माहितीये पहिले ए बी, त्यांना नाव आपण काय देऊ शकतो, 5.3 घ्यायचं, 6.7 आणि 3.8. तर सर्वांनी वहीमध्ये पट्टी घ्या आणि पट्टीमध्ये पहिला मी तीनही काढतो एका बाजूला, एक तुम्ही पण काढायला घ्या. पहिला आपल्याला किती घ्यायचंय, 5.3, बाजूला मी इथे स्क्रीन लक्षात घ्या, 5.3, 6.7. मग 5.3 घेऊया, पहिला आपल्याला किती घ्यावं लागेल, 5.3. स्क्रीन मोठी करतो, लक्षात घ्या, 5.3. 5.3 म्हणजे 5 पुढे किती रेषा घ्यायच्या, 3, लक्षात घ्या. हा झाला पहिला. आता आपण दुसरा घेऊया, तीनही एका बाजूला एक काढून घेऊ. दुसरा किती आहे बघा, 6.7. आपल्याला किती, 6.7 घ्यायचंय. मग 6.7 असणारा 0 पासून 6.7 कुठे येतात बघा, 5 पुढे 2 पैसे. बघा दुसरा काढला. आता तिसरा, तिसरा किती घ्यायचा आपल्याला, 3. बघून घ्या, 3.8. मग 3.8 पण काढतो. तुम्ही एक एक काढलं तरी चालेल, एकदा सगळे काढायची गरज नाही, व्यवस्थित एक एक काढून घ्या. 3.8 आणि 5 पुढे 3 दिशा, असे तीन आपण घेतले. त्यांना नावं द्यायची, पहिल्याला काय नाव द्या, ए बी, दुसऱ्याला बी सी, ए बी पी क्यू, काही नाव देऊ शकता, आर एस. आता यांचे मेजरमेंट, याच्यात रायटिंग करणं थोडंसं कठीण आहे, त्यामुळे तुम्ही हाताने रायटिंग करून घ्या. आता कंपासचा वापर करायचा, इथे घ्यायचं ए वरती, निम्म्यापेक्षा जास्त माप घ्यायचं बघा, आणि वरती एक कंस आणि खाली एक कंस, असे दोन कंस टाकायचे. एक खाली कंस टाकूया, त्यानंतर ए वरती आणायचा, बी वरती आणायचा, आणि बी पासून पुन्हा एक कंस इकडे आणि एक कंस खाली येईल बघा. तसेच दुसरा पण घ्या, पी आणि क्यू मध्ये निम्म्यापेक्षा जास्त माप घ्या अंदाजे, आणि एक कंस वर बघा आणि एक कंस खाली, नंतर क्यूब झाला तर पी पासून हा एक पॉइंट घेतला आपण, आणि हा एक जर जागा असं वाटलं की कमी पडले तर परत तुम्हाला क्यूब पासून काय करावं लागेल, कारण मेजरमेंट चेंज नाही करायचे, त्यामुळे आपल्याला ते तसंच ठेवायचे, तर तुम्हाला तो पॉइंट भेटून जाईल. नंतर आर पासून आता निम्म्यापेक्षा जास्त माप घ्यायचं, एक कंस वर आकृत्या काढा,
एक कंस खाली, तुमच्या समोर सगळं स्क्रीन आहे त्यामुळे तुम्हाला ते दिसेल कसे काढतोय मी. आता आपल्याला कुठे ठेवायचं, एस वरती, एक कंस वर, एक कंस वरती आणि एक कंस खाली, थोडीशी जागा ही होते तिथे. आणि हे पॉइंट सगळे जोडायचे, त्यामुळे तुम्हाला तो काही प्रश्न येणार नाही. तो पॉइंट जोडा व्यवस्थित, हा तिथे स्केल तसंच नाही, हा पॉइंट तिथे जोडा. आता त्या ठिकाणी काय करायचं, पट्टीने आपण हे सगळे जे काही परपेंडिक्युलर आलेत ते सगळे जोडायचे. बघा, पहिला हा जोडून घेतला, त्याच्यानंतर हे पॉइंट जोडले, कंस जोडायचे फक्त. इथे एक रेषा चुकून आली, ती सोडून द्या, आणि हा एक पॉइंट जोडला. तर अशा प्रकारे आपण तीन परपेंडिक्युलर त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. नीट आकृत्या काढा. आपण काय काय काढलंय, ए बी पी क्यू आर एस जी माप दिले पुस्तकांमध्ये ती आपण घेतली, आणि त्या पद्धतीने आपण तीन परपेंडिक्युलर लाईन काढल्या. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर टू, ड्रॉ अँगल ऑफ द मेजर्स गिव्हन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर. आपल्याला काय करायचे, अँगल्स काढायचे. कोणते कोणते अँगल्स आहेत, 105, 55 आणि 90 डिग्री. तर हे अँगल्स काढून आपल्याला त्याचं काय करायचंय, बायसेक्टर काढायचे. तर सर्वप्रथम आपण काय करूया, अँगल्स काढूया. अँगल ए बी सी 105. आता अँगल कसे काढतात तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे, तरी सुद्धा आपण परत एकदा अँगल्स काढण्याची मेथड वापरूया. पहिले पट्टीमध्ये आपण मेजरमेंट घेऊया. अँगल काढण्यासाठी आपण एक तीन ठिकाणी बेस काढून घेऊया. पहिले तीन बेस काढून घेऊया, नंतर आपल्याला कितीचा अँगल दिलाय तो आपल्याला कोण मापकाच्या सहाय्याने कळेल. पहिला अँगल किती घ्यायचा आहे, 105. मग 105 कुठे येईल बघा, लक्षात घ्या, 105 म्हणजे 100 पुढे, म्हणजे हा हा पॉइंट आला. त्यानंतर पट्टीने तो काय करायचा, जोडून घ्यायचा 105. स्केल वापरतो मी, लक्षात घ्या. वन झिरो फाय आपल्याला जोडायचा आहे, पट्टीने जोडून घ्या व्यवस्थित, म्हणजे आपल्याला तिथे तो काढता येईल. हा 105. त्याच्यानंतर परत कोण मापक वापरूया, आणि आता हा किती घ्यायचा आहे आपल्याला, 55. तर 55 कुठे येईल बघा, इथे 0 ज्या रेषेवरचा पॉइंट आहे तिथून घ्यायचा 0. लक्षात ठेवा, इथे रेषेवरून घ्यायचा. 50 च्या पुढे 5 म्हणजे कुठे येईल, इथे बघा, आणि तो आपण पट्टीने जोडूया. अँगल व्यवस्थित काढून घ्या, म्हणजे बायसेक्टर काढणं सोपं आहे, बायसेक्टर काढायला वेळ लागणार नाही, फक्त अँगल्स नीट काढून झाले पाहिजे. रेषा व्यवस्थित जोडून घेऊया आपण, म्हणजे नंतर अँगल काढायला अडचण येत नाही. याच्यात थोडस इकडे तिकडे पॉइंट होणार आहे स्केल स्क्रीन असल्यामुळे. आणि आपण इथून काय करूया, तर एक रेषा काढून घेऊया. तुम्ही काढा तोपर्यंत तुम्हाला टाइम भेटतो, स्क्रीन वरती माझं सेटिंग सेटअप होईपर्यंत. लक्षात घ्या, हा आपण काढतोय त्या ठिकाणी अँगल. व्यवस्थित पॉइंट घ्या. आता पुढचं आपल्याला किती घ्यायचं आहे, 90 डिग्री. आता 90 डिग्री म्हणजे तुमच्या लक्षात येईल तो सरळ आहे, इथे समोर पट्टीचा वापर करूया आणि 90 डिग्रीचा आपण अँगल काढूया.
आणि ही एक स्केल आपण त्या ठिकाणी वापरून 90 डिग्री घेतला. बघा, तीन अँगल्स काढले. हा अँगल किती आहे? 105. ते रायटिंग करायची गरज नाही, तो बरोबर त्या ठिकाणी येईल. बघा, इथे आपलं ते थोडस रिव्हर्स केलं की काही रेषा या जातात, त्यामुळे आपण ती भानगड ठेवतच नाही. आपण अँगल बायसेक्टर्स काढूया. पहिला कंपास मध्ये माप घ्यायचा, कंपास उचलायची आणि अँगल बायसेक्टर काढायचे आपल्याला. लक्षात घ्या, आता बरोबर पॉइंट जिथे आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचं तिथेच घ्यायचा आणि अंदाजे कंस घ्यायचा, किती पण घ्या. कलर चेंज करतो मी, एक कंस या रेषेवरती येईल. नंतर कंपास आपल्याला कुठे घ्यायची? इकडे या पद्धतीने इकडे कंस टाकायचे. बघा, हा एक कंस येईल. तसंच इथे एक कंस येईल. बघा, हा पॉइंट आहे इथे. तेच माप उचलायचं एकदा, या कंसापासून घ्यायचं, त्या समोर येईल इथे, म्हणजे हा एक येईल. तसंच कंपास उचलायची आणि इथून घ्यायचं. घ्या बरोबर, तुम्ही माझ्या बरोबरच काम करा, मला वेळ लागतो म्हणजे तुम्हाला तेवढा वेळ भेटतो. परत आता हे काम पहिल्याचं झालं, आता दुसऱ्याचं. मी दोन्ही तिन्ही कामं एकदाच करून घेतो. परत परत तिथे आपल्याला तेच मापाने आपण काय करूया, एक कंस इथे, एक कंस खाली. बघा, नंतर त्याच कंसांचा वापर करायचा. अँगल बाय सेक्टर म्हणजे समोर येईल हा, आणि इथून एक कंस टाकला. पुन्हा आपण आता 90 डिग्री पासून घेऊया, एक कंस इकडे येईल. तसेच आपण कंपास उचलूया आणि एक कंस खाली. अँगल बाय सेक्टर सेम काढतो, त्याच्यात काय फरक नसतो. माप अंदाजे घ्यायचं, किती पण घ्या, फक्त एकदा घेतलं की ते बदलू नका. आणि एक कंस या बाजूला टाकला. तर आता आपल्याला काय करायचे, हे सगळे अँगल बाय सेक्टर जोडायचे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्वांचे अँगल बाय सेक्टर तुम्हाला काढता येतील. सोपे, फक्त जोडताना बरोबर मधून रेषा जाईल याची काळजी घ्या, हा पहिला झाला. त्यानंतर पट्टीमध्ये बरोबर मेजरमेंट घ्या सुद्धा कामाने, हा दुसरा झाला. आणि त्याच पद्धतीने हा तिसरा. तर या मेथडने आपण काय करू शकतो, अँगल्स बायसेक्टर. त्याच्यामध्ये मग काय करायची, नावं द्यायची सर्वांना व्यवस्थित, आणि व्यवस्थित नावं देऊन त्या ठिकाणी काय करायचे, तुम्हाला याचे अँगल बायसेक्टर काढायचे. हा झाला क्वेश्चन नंबर 2. बघा, याच्यात पण आकृत्या काढलेल्या आहेत, 105, 55 आणि 90 डिग्री. तर सांगितल्याप्रमाणे मी जी डायग्राम काढून दाखवली तशीच आपल्याला काय करायची, डायग्राम काढून त्या ठिकाणी सोडवायचे. राहिला असेल तर थोडस नंतर काम करा. तिसरा क्वेश्चन बघा, ड्रॉ अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल अँड अ राईट अँगल ट्रायंगल, फाइंड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर. आता 90 डिग्री असेल आणि कॉन्करन्स जो पॉइंट आहे तो कुठे येतो तो पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे. पण त्याच्यासाठी एकदा आपल्याला काय करावं लागेल, दोन ट्रायंगलचा वापर काढावा लागतील त्या ठिकाणी. आता याच्यात एक 90 डिग्रीचा आहे, तो तुम्हाला समोर काढूनच दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. किंवा आपण परत डायग्राम्स काढायला घेऊया. आपल्याला काय करायचंय, राईट अँगल ट्रायंगल घ्यायचंय आणि एक अँगल कोणता घ्यायचा आपल्याला, ऑप्ट्यूस अँगल. बघा, ऑप्ट्यूस म्हणजे 90 पेक्षा जास्त. मग पट्टीमध्ये आपण एक बाजूला 90 डिग्रीचा ट्रायंगल घेऊया आणि एक बाजूला कोणता घ्यायचा, ऑप्ट्यूस अँगलचा. तर सर्वात पहिले आपण काय करूया, पट्टीने आपल्याला ट्रायंगल्स काढायचे. लक्षात घ्या, तुम्ही घ्या काढायला पटकन, माझ्या बरोबरच आकृत्या काढा. वेळेचा प्रश्न नाही, आपल्याला समजण्याचा प्रश्न आहे. व्यवस्थित सगळं समजलं तर सोपं आहे. आता आपण काय करूया, एक बेस काढून घेतो मी पहिले ट्रायंगलचा. ट्रायंगलला मापन आहे त्यामुळे आपण अंदाजे काढणार आहे. काय ट्रायंगलला मापन असल्यामुळे आपल्याला तो प्रश्न येत नाही. 6 सेंटीमीटर घेतला. तसंच अजून एक घेतोय मी, आपल्याला दोन ट्रायंगल्स मध्ये काय करायचे, अँगल बाय सेक्टर्स काढायचे. त्यामुळे आपण मी 6 सेंटीमीटर घेतला. आता याच्यात एक अँगल आपण
काय घ्यायचं आहे, ऑप्टिव्ह म्हणजे 90 पेक्षा जास्त, म्हणून मी 90 पेक्षा जास्त घेतो इथे. हा एक ट्रायंगल पूर्ण करूया, इथपर्यंत घेतो अंदाजे. आणि हा आपल्याला किती घ्यायचा आहे, 90 डिग्री. लक्षात घ्या, पाहिजे तर मेजरमेंट याच्याने 90 डिग्री घ्या, जेणेकरून चुकणार नाही. बघा पट्टीमध्ये व्यवस्थित मेजरमेंट. आपण दोन्ही ट्रायंगल काढून नंतर सगळ्यांचे अँगल बाय सेक्टर काढायचे, आणि मग तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स हा ट्रायंगलच्या आत आहे की बाहेर ते तुम्हाला बघायचंय. त्याच्यामध्ये हा पॉइंट इथून जोडतो मी 90 डिग्री. आता आपल्याला काय करायचंय, ट्रायंगल पूर्ण करायचंय. हा पॉइंट आपण ट्रायंगलचा पूर्ण करूया. मी स्केल वापरतोयचं कारण आहे की स्केल वापरल्यानंतर अँगल त्या ठिकाणी बायसेक्टर काढायला सोपं जाईल, म्हणून मी याच्या स्केल वापरतोय. बघा, आणि हा एक आपल्याला त्या ठिकाणी ट्रायंगल तयार करायचंय. मेजरमेंटला नावं तुम्ही नंतर द्या, कारण मला नावं देता येत नाही त्याच्यात, कारण रायटिंग करणं टूरमध्ये सोपं नाही, त्यामुळे तुम्हाला रायटिंग ते करावं लागेल. अशा प्रकारे दोन ट्रायंगल करून घ्यायचे. बघा इथे आकृती दाखवलेत, आपल्याला एकाला नाव द्यायचं एबीसी आणि दुसऱ्याला नाव द्या पी क्यू आर, काही नाव द्या, इथे पी घेऊया. इथे रायटिंग करणं सोपं आहे, त्याच्यात जमत नाही एवढं. आता आपण बायसेक्टर्स काढायचे दोन्ही डायग्राम मध्ये. आता बायसेक्टर काढण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागेल, कंपासचा. आता कंपास मध्ये एक हा बायसेक्टर काढला, बघा एक हा बायसेक्टर काढून घेऊया. तसेच आपल्याला काय करायचं, इकडे एक कंस टाकायचा, असे दोन कंस टाकून घ्यायचे. नंतर पाहिजे तर कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला तो कळेल. याच्यावरती घेतला पॉइंट आणि एक कंस बाहेर टाकला. बघा आणि इथून घेतला आणि एक कंस इकडे टाकला. जिथे तो छेदेल तिथून आपल्याला रेषा काढायची. तुमच्या लक्षात येईल हे पॉइंट, मी रेषा काढून घेतो. बघा हा पहिला बायसेक्टर काढला. असे तीन बायसेक्टर्स काढायचे. आता पहिला झाला, आता आपण दुसरा काढूया. इथे एक कंस टाकला, नंतर इथे एक कंस टाकला, काढून घ्या त्याचप्रमाणे इथून. आता रंग चेंज करतो म्हणजे तुम्हाला कळेल, थोडस कळण्यासाठी म्हणून रंग चेंज करते. हा एक कंस आला, नंतर या पॉइंट पासून हा एक कंस आला. बघा आणि तो पॉइंट आपण इथे जोडला बायसेक्टरचा. हा झाला एक बायसेक्टर, पॉइंट ऑफ कॉन्करन्स तुम्हाला भेटेल. आता परत कंपास वापरायची आणि या पॉइंटला यायचं. या डायग्राम्स काढायचे तुम्हाला सर्वांना, लक्षात घ्या. पाहिजे तर थोडेसे मेजरमेंट अजून लहान करा म्हणजे तुम्हाला पॉइंट घ्यायला सोपं जाईल. एक कंस इथे घेतला, एक कंस इथे, तीन बायसेक्टर येते ना. अँगल किती येते याला, तीन आहेत. म्हटल्यानंतर तुम्हाला किती बायसेक्टर येणार आहे, तीन. हा एक घेतला, नंतर त्या ठिकाणी कंपास उचलायची आणि या पॉइंट पासून ती रेषा बाहेर आली तिकडे लक्ष देऊ नका जास्त. इथे कलर चेंज करतो मी म्हणजे तो थोडासा वेगळा दिसेल. हा एक पॉइंट घेतला. बघा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण कोणत्या रेषेचा वापर करतोय बायसेक्टरसाठी. आता कलर चेंज केल्यामुळे तुम्हाला तो लगेच कळेल. इथे हा एक बायसेक्टर काढला, थोडासा रेषा माझी इकडे तिकडे झाल्यामुळे तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स होणार टूलमुळे. तर हा जो मधला पॉइंट आहे तो झाला पॉइंट ऑफ कॉन्करन्स. सेम आपल्याला कुठे काढायचे, राईट अँगल ट्रायंगल मध्ये. तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये सुद्धा याच प्रकारे आपल्याला तीन बायसेक्टर्स काढायचे सर्वांनी लक्षात घ्या. हा एक झाला, नंतर इकडून एक रेषा टाकूया. हा एक पॉइंट, नंतर कंपास उचलायची समोर येईल, तसेच इथून एक येईल हा पॉइंट आणि पट्टीने तो जोडला. तीनही पॉइंट एकाच, तीनही बायसेक्टर एकाच दिसत येते, लक्षात घ्या पॉइंट मध्ये. त्यामुळे ते येतात बरोबर आकृत्या काढल्यानंतर. परत कंपास घ्यायची, लक्षात घ्या कंपास घ्यायची आणि आता इथून बायसेक्टर घ्यायचा आपल्याला. थोडासा रंग चेंज करतो मी, इथे बायसेक्टर घेऊया आपण. हा पॉइंट आहे,
त्यानंतर आपण अजून एक बायसेक्टर इकडे रेषा त्या ठिकाणी काय झाले आता लॉक करून घेतो मी पहिले. आता या बाजूने घेऊया हा एक येईल, नंतर कंपास मधून समोर एक येईल, तसेच या पॉइंट पासून आपल्याला इकडे एक कंस येईल आणि तो जोडायचा. इतकं कठीण नाही, व्यवस्थित जर आकृत्या काढल्या तर तुम्हाला पॉइंट ऑफ कॉन्करन्स बरोबर भेटेल. बघा आणि अजून एक आता काढायचा आहे बायसेक्टर आपल्याला, तो कुठून आहे वरतून आहे. थोडस मेजरमेंट कमी करतो मी, एक कंस इथे टाकला बघा, त्यानंतर एक कंस इथे घेतला, हा एक कंस येईल. मी थोडस एनएस काढतो हाताने, इथून एक पॉइंट घ्यावा लागेल समोर, हा एक कंस आला आणि या पॉइंट पासून आपल्याला एक कंस काढावा लागेल. बघा तुम्हाला तो दिसला पाहिजे कंस आणि तो पॉइंट आपण काय करूया जोडूया. तर तो जोडल्यानंतर तो तुम्हाला परफेक्ट पॉइंट ऑफ कॉन्करन्स भेटेल. तर अशा प्रकारे या दोन डायग्राम्स तुम्हाला काय करायचे काढायचे. आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर ते कुठे येतात इंटेरियर मध्ये, कुठे येतात आतमध्ये. म्हणजे शेवटी आन्सर कसं लिहिणार याच लक्षात घ्या, आतमध्ये भेटतात म्हणजे तुम्हाला आन्सर रायटिंग करावं लागेल ना याचं. म्हणून आतमध्ये जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे तीन रेषा एकमेकांना कुठे छेदतात आतमध्ये, म्हणून द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ट्रायंगल्स लाय इन देअर इंटेरियर. ते कुठे आढळतात आतमध्ये, इंटेरियर म्हणजे आतमध्ये जातात ते पॉइंट ऑफ कॉन्करन्स. बघा कधी कधी आपल्याला अँगल बाय सेक्टर हा इंटेरियर आहे परंतु परपेंडिक्युलर काढला तर तो एक्स्टर्नल जाईल, लक्षात घ्या हे पॉइंट. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये तो ऑन हायपोटेनियस येतो, कोणता परपेंडिक्युलर बाय सेक्टर जर काढला तर. चौथ्या प्रश्नामध्ये बघा परपेंडिक्युलर बाय सेक्टर काढायचंय, त्यांनी काय सांगितलंय ड्रॉ ए राईट अँगल ट्रायंगल, ड्रॉ द परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ इट साइड वेअर डज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय. आपल्याला तो काय करावा लागेल राईट अँगल ट्रायंगल काढून त्या ठिकाणी तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे येतो तो शोधावा लागेल. तर आपण आता राईट अँगल ट्रायंगल काढूया. चला सर्वांनी माप घ्या व्यवस्थित, माझ्या बरोबरच आकृती काढा. पॉइंट ऑफ तुम्हाला काय करायचंय पॉइंट ऑफ कॉन्करन्स शोधायचंय, पट्टी सरळ आहे का बघू द्या मला पहिले. आता आपण काय करूया एक बेस घेऊया. आता त्यांनी काही माप दिले नाही त्यामुळे आपण अंदाजे तो काढूया. झिरो पासून आपण साधारण सिक्स पर्यंत घेतो, नंतर आपल्याला 90 डिग्री राईट अँगल म्हणजे कोणता काढायचा आहे 90 डिग्री, तर व्यवस्थित 90 डिग्री बघून घ्या. नंतर आपल्याला पट्टीचा वापर करायचा, पट्टी व्यवस्थित पकडा जेणेकरून तुम्हाला 90 डिग्री मध्ये ते मेजरमेंट आल्या पाहिजेत व्यवस्थित. हा 90 डिग्रीचा पॉइंट आहे, आपल्याला तो जोडायचा आहे. थोडा जरी पॉइंट कधी कधी टूल मध्ये इकडे तिकडे होऊ शकतो पण तुमच्या आकृतीमध्ये म्हणजे वही मध्ये मात्र तो व्हायला नको, जेणेकरून आकृती थोडी पण चुकणार नाही. माझ्या याच्यात थोडस प्रॉब्लेम होऊ शकतो एक पॉइंटचा इकडे तिकडे. आपण 90 डिग्री काढतोय हा पॉइंट बघा. आता पट्टीने जोडूया, पट्टीने जोडताना व्यवस्थित पॉइंट घ्या. आता याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढायचे आपल्याला, काय काढायचे परपेंडिक्युलर बायसेक्टर. याच्या आधी आपण काय काढले होते अँगल बायसेक्टर काढले होते, त्यामुळे या आकृती जरा नीट लक्षात घ्या. परपेंडिक्युलर आणि अँगल बायसेक्टर मध्ये फरक आहे. बघा आता हा झाला राईट अँगल ट्रायंगल, इथे 90 डिग्री आला, कंपासचा वापर करायचा, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आपल्याला. याला नाव द्या काही, आपण
याला नाव देऊया ए, याला देऊया बी आणि याला देऊया सी. आता पहिला आपल्याला कोणाचा परपेंडिक्युलर काढायचा आहे, ए बी सी चा काढूया. पहिला बेस घेऊया म्हणून बी पासून निम्म्यापेक्षा जास्त अंदाजे माप घ्यायचं आणि एक कंस टाकायचा. मी रंग चेंज करतो म्हणजे तुम्हाला ते करायला सोपं जाईल. एक कंस वर घेतला, एक कंस कुठे घ्यायचा, खाली. नीट लक्ष द्या आकृती. नंतर सी पासून बघा एक कंस या बाजूला येईल. आता इथे काय झालं लक्षात घ्या, निम्म्यापेक्षा जास्त एकदम निम्मा आल्यामुळे तुम्हाला काय होईल, आकृती पॉइंट यायला थोडासा वेळ लागेल. त्यासाठी आपण काय करायचं, निम्म्यापेक्षा जास्तच घ्यायचं म्हणजे आपल्याला पॉइंट यायला व्यवस्थित जाईल. निम्म्यापेक्षा जास्त घेतल्याने तुम्हाला ती अडचण येणार नाही. बघा पॉइंट लगेच जॉईंट होतील याचे. आणि निम्मा घेतला तर काय होतं, बऱ्याच वेळेला त्याच्यात तुम्हालाच प्रॉब्लेम होईल, त्यामध्ये तो शोधायला थोडासा कठीण जाऊ शकतो. म्हणून आता हा पॉइंट आपण इथे जोडला आणि हा एक पॉइंट आहे. ही परपेंडिक्युलर लाईन पहिले जोडून घेऊया आपण पट्टीने. ती बरोबर त्या ठिकाणी त्या हायपोटिनियसवर येणार आहे का, लक्षात घ्या. त्यामुळे हा पॉइंट बरोबर हायपोटिनियस आहे तो तिघांचाही. हा झाला पहिला परपेंडिक्युलर. आता आपण ए बी चा परपेंडिक्युलर काढूया. ए बी चा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बी पासून अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त माप घेऊन त्या ठिकाणी काय करावं लागेल, कंस काढावं लागतं. बघा आता इथे एक रेषा आलेली आहे, तिच्याकडे लक्ष देऊ नका. मी रंग चेंज करतो, हिरवा घेतो. बघा इथे पहिला कंस हा टाकला आणि या बाजूला एक कंस घेतला हा. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, हा पॉइंट बघायचाय ए पासून. ए पासून आपल्याला घ्यायचंय हा एक कंस येईल आणि त्या बाजूला आपल्याला हा एक कंस येईल. थोडस बी पासून मी परत कंस टाकतो पूर्ण. हा बघा तर अशा प्रकारे हा पॉइंट तुम्ही जो हिरव्या रंगांमध्ये दाखवलाय तो पॉइंट बघा जोडून, तो बरोबर हायपोटिनियसवर आहे का. तर हा राईट अँगल ट्रायंगल जर असेल ना, त्याचे तीनही परपेंडिक्युलर कुठे येतात, त्या ठिकाणी हायपोटिनियसवर येतात. आता अजून एक काढायचं आहे आपल्याला, तो म्हणजे ए आणि बी चा. तर ए आणि बी मध्ये निम्म्यापेक्षा जास्त माप घ्या. याचा कलर मी वेगळा घेतो थोडासा. बघा आपल्याला काय करायचंय, कंस टाकायचंय, त्यामुळे तो निम्म्यापेक्षा जास्त घेतल्यानंतर एकदा लॉक केला की एक कंस टाकून घेतो मी. बघा हा कंस टाकला, त्यानंतर या बाजूला एक कंस येईल. तुमचं लक्ष ना ज्या कंस आपल्याला पाहिजे त्याच्यावरच लक्ष ठेवायचं. बघा हा एक पॉइंट आहे इथे ए, हा एक कंस झाला आणि वरती एक कंस येईल. हा तिथे पॉइंट बघा व्यवस्थित, साधारणतः थोडस स्केल मी हे करतो. आपल्याला हा पॉइंट बघायचा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तो कुठे येतो ते चेक करा व्यवस्थित. साधारण इथे येतो बघा. आणि तो पॉइंट जर तुम्ही जोडला पट्टीने तर तो परफेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी काय आनंद येईल, परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर अशा प्रकारे ही ट्रायंगलची डायग्राम तुम्हाला पूर्ण करायची आहे. आता हा झाला चौथा प्रश्न. चौथा प्रश्न नीट लिहा, आकृती व्यवस्थित काढा. मी तुम्हाला आकृती काढून दाखवलेली आहे, व्हिडिओ परत बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला आकृती काढायला सोपं जाईल. आता पाचवा प्रश्न जो आहे तो थोडासा टेक्निकली समजून घ्या, सोपा आहे म्हणजे आपल्याला इथे प्रॅक्टिस सेट 1 पूर्ण करता येईल. बघा मैथिली शैला अँड अजय लाईव्ह इन 3 डिफरंट प्लेसेस इन द सिटी. बघा अ टॉय शॉप इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द 3 हाऊसेस. एक टॉय शॉप आहे, मी इथे टॉय शॉप काढतो. डायग्राम बघून घ्या, इथे मी टॉय शॉप काढतो. हे एक आहे टॉय शॉप.
या टॉय शॉप पासून या तिघांची गरज काय इक्विडिस्टन्स आहे. थ्री हाऊसेस काय इक्विडिस्टन्स आहे, म्हणजे इथून एक हाऊस तिघांचीच आहेत, इथून एक हाऊस आणि इथून एक हाऊस, असे तीन हाऊसेस दिलेले आहेत त्यांनी. बघा इक्विडिस्टन्स आहे, मग इथे ए, इथे बी आणि इथे काय म्हणूया आपण सी. ए ला हाऊस ऑफ मैथिली म्हणूया, हे मैथिलीचं हाऊस आहे समजूया आपण. बी ला हाऊस ऑफ काय म्हणूया शैला, आणि सी ला हाऊस ऑफ काय अजय. काय आता यातले हे तीनही पॉइंट काय सोपे इक्विडिस्टन्स. इक्विडिस्टन्स म्हणजे काय आता समान अंतरावरती. बघा तर तुम्हाला काय विचारलंय, विच जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शुड बी यूज टू रिप्रेझेंट दिस, एक्सप्लेन युअर आन्सर. बघा आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर वी ड्रॉ अ रफ फिगर शोविंग द पोझिशन ऑफ थ्री हाऊसेस. आपण एक रफ फिगर काढली, एक दिलं टॉय शॉप आणि एक त्या ठिकाणी ए बी आणि सी घेतले. अ ट्रायंगल इज फॉर्म बाय जॉईनिंग द थ्री पॉइंट. आपण हे जर तीन पॉइंट जॉईन केले बघा तर कोणती जॉमेट्रिकल फिगर क्रिएट होते, तर ट्रायंगल. ट्रायंगल झालं ना. बघा अ ट्रायंगल इज फॉर्म, समजून घ्या हे पॉइंट. अ ट्रायंगल इज फॉर्म बाय जॉइनिंग द थ्री पॉइंट डिनोटिंग द हाऊसेस. बघा डिनोटिंग द हाऊसेस. आता टू फाइंड द लोकेशन ऑफ द टॉय शॉप विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द हाऊसेस. बघा ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ ट्रायंगल इज सो फॉर्म द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड. बघा तुम्ही हा अँगल बायसेक्टर झाला आणि त्याचा त्या ठिकाणी काय येतो टॉय शॉप, हा काय येतो पॉइंट ऑफ कॉन्करन्स. म्हणजे टॉय शॉप is point of concurrence of perpendicular bisectors of. बघा त्या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढले की त्याचा काय येतो सेंटर येतो. तर अशा प्रकारे आपल्याला आकृती फिगर काढून एक एक्सप्लेनेशन फक्त टाकायचं. आज आपण प्रॅक्टिस सेट 1 बघितला, नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 2 कडे वळूया, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे तर ट्रायंगल्स काढायचे आहेत. अतिशय सोपे आहेत, फिगर्स व्यवस्थित बघा आणि पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघून त्या ठिकाणी आकृत्या पूर्ण करा.